नमस्कार, मी प्रियांका, तुमचं सखी किचन मध्ये स्वागत करते। आज आपण बघणार आहोत मँगो मूस रेसिपी। मँगो सीझन मध्ये नवीन ट्राय करायला ही छान रेसिपी आहे। तर त्यासाठी आपल्याला फक्त 3 इंग्रेडियंट वापरायचे आहेत, त्यामुळे इजिली अवेलेबल होतील असेच आणि हे 3 इंग्रेडियंट आहेत। तर आपण मँगो पल्प घेतलाय 3/4 कप, तो मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेणार आहोत। छान स्मूथ असा पल्प आपल्याला करून घ्यायचा आहे। मग हा पल्प आपण पॅनमध्ये घालून त्याला बारीक गॅसवर थोडं शिजवून घेणार आहोत। शिजवून घेताना त्यात आपल्याला 3 टीस्पून साखर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून मग हे मिश्रण आपल्याला सारखं परतत राहायचं आहे। लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटात हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते। मिश्रण असं छान घट्ट व्हायला लागलं आणि थोडं ट्रान्सपरन्सी यायला लागली की आपण ह्या मिश्रणातून थोडं मिश्रण बाजूला काढून घेणार आहोत। मिश्रण छान घट्ट झालंय, तुम्ही बघू शकता। टाकून बघूया चमच्यावरून। अशा प्रकारे पडायला लागलं की आपलं मिश्रण झालं असं समजावं आणि थोडं मिश्रण आपण बाजूला वाटीत काढून घेणार आहोत। साधारण 3 ते 4 टेबलस्पून इतकं मिश्रण आपण पॅनमध्ये राहू देणार आहोत, जे आपण ग्लेज बनवण्यासाठी वापरणार आहोत। या ग्लेजचा वापर आपण वरून सजावटीसाठी करणार आहोत। त्यात 1 टेबलस्पून साखर घालायची आणि 1/4 कप इतकं आपल्याला पाणी घालायचंय। व्यवस्थित मिक्स करून मग याला परत शिजवून घ्यायचंय। नीट मिक्स झाल्यावरच आपण गॅस सुरू करणार आहोत। छान मिक्स झालंय मिश्रण, मी हिटिंग सुरू केलंय। तुम्ही बघू शकता अजून हवी तशी कन्सिस्टन्सी आलेली नाहीये। थोडं शिजवून घेऊया। गाठी ही ज्या दिसतील त्या आपल्याला चमच्याच्या मदतीने अशा चुरून घ्यायच्यात। छान जेल लाईक कन्सिस्टन्सी यायला लागली आहे। मग आपण याला स्ट्रेनरच्या मदतीने स्ट्रेन करून घेणार आहोत, जेणेकरून यात काही गाठी किंवा धागे असले तर ते निघून जावे। छान स्मूथ आणि थिक अशी मँगो ग्लेज तयार झालाय आपला। तर हा ग्लेज आपण बनवून घेतलाय, बाजूला ठेवून देऊया। छान परफेक्ट असा ग्लेज झालाय आपला। मग एका बाउल मध्ये 1 कप व्हिपिंग क्रीम घेतली आहे मी, ती रूम टेम्परेचरला येण्याआधी पातळ झाल्यावर आपण याला बीट करणार आहोत। क्रीम थंडच असावी, फक्त आईस फॉर्म मध्ये नसावी। छान 4 ते 5 मिनिटांसाठी लो स्पीडवर आपण याला बीट करून घेणार आहोत। मग नंतर हाय स्पीडवर 2 ते 3 मिनिट बीट करणार आहोत। आपण केकसाठी बनवतो त्याच प्रकारे आपल्याला व्हिपिंग क्रीम बीट करून घ्यायची आहे। स्टीफ पीक यायला लागले, भांडं उभं धरल्यावरही क्रीम सरकत नाहीये, तुम्ही बघू शकता। आता आपण एका पायपिंग बॅगमध्ये यातली थोडी क्रीम काढून घेणार आहोत, जी आपण वर गार्निशिंगसाठी वापरणार आहोत। बाजूला ठेवून देऊया। याला मी स्टार नोझल टाकून घेतलंय बॅगमध्ये, म्हणजे डिझाईन बनवायला सोपं पडेल। तुम्ही विदाउट स्टार नोझलही पायपिंग बॅगमध्ये काढून घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करायचंय। मग आपण वाटीत जो पल्प काढून घेतलेला तोही आपण स्ट्रेनरच्या मदतीने स्ट्रेन करून घेणार आहोत। व्यवस्थित स्ट्रेन करून घेतल्यावर हा पल्प आपण व्हिपिंग क्रीम जी बीट करून घेतली आहे त्यात घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करूया। अतिशय सुंदर असं हे मिश्रण दिसतं। मँगोचा खूप छान कलर आला, याला हलका असा येलो कलर येतो मूजला। यात मी आर्टिफिशियल कलर कुठेच वापरला नाहीये, खूप छान कलर आलाय, तुम्ही बघू शकता। आपली क्रीमी आणि स्मूथ असं मूज तयार आहे। पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊया आणि सर्विंगला सुरुवात करूया। पायपिंग बॅगचं पुढचं टोक मी थोडं कापून घेतलंय, 2 छोटे छोटे बाउल्स घेतले, त्यात अशा प्रकारे मी ही मूज भरून घेणार आहे। साधारण 3/4 लेवल पर्यंत आपल्याला ही भरून घ्यायची आहे आणि मग वर चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे लेवल करून घ्यायचंय। मग आपण यावर ग्लेज ओतणार आहोत, जो आपण मगाशी बनवून घेतलाय। ग्लेजला एक टिपिकल मँगो फ्लेवर असा स्ट्रॉंग असतो, त्यामुळे मूज टेस्ट करताना अतिशय अप्रतिम चव येते।
व्यवस्थित सेट करायला आपण याला 15 मिनिट रेफ्रिजरेट करणार आहोत. त्यानंतर छान फ्लॉवर्स बनवून घ्यायचे आहेत आपण. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर डेकोरेशन करू शकता. वरून गार्निशिंगसाठी टूटी फुटी घातली आहे मी. तर असा आपला मँगो मूज तयार आहे. थोडा टाइम कंज्युमिंग पण खूप उत्कृष्ट अशी ही रेसिपी आहे. खूप छान टेस्टी बनतं मँगो मूज. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करताना बेल बटन आवर्जून दाबा, त्यामुळे येणार रेसिपीजचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील. धन्यवाद.